दारूबंदीच्या काळात सील करण्यात आलेल्या दुकानातून अवैधपणे दारूची तस्करी करीत असताना वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात घातलेल्या धाडीत 24,500 किमतीची दारू सहित वाहनही जप्त केल्याची घटना तालुक्यातील कुंभ इथे घडली. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. राहुल अरुण जयस्वाल राहणार मारेगाव, छोटू उर्फ प्रशांत किसनराव निमकर वणी, उमेश अरुण बहिरे वणी, सागर सुरेश आसमवार, अल्ताप लतीफ शेख वणी, राहुल पंढरी कुचनकर वणी, विनोद दादाजी केळकर कुंभा या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. कोरोना साथीच्या फैलावाला रोखण्याच्या दृष्टिकोनातून देशातील सर्व दारूच्या दुकानांना सील करण्यात आले होते. अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांना गुप्त माहिती मिळाली की कुंभा येथील जयस्वाल यांच्या दारूच्या दुकानातून रात्रीच्या सुमारास मालाची वाहतूक होणार आहे. यावरून नायक यांनी सापळा रचून मारेगाव पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला. तसेच मारेगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल यांना वेषांतर करून रात्रीच्या सुमारास पाळत ठेवण्यास सांगितले. यावरून कुडमे ते रात्रीला पहारा देत असताना काही वाहने तिथे आली. लगेच त्यांनी ही माहिती ठाण्यामध्ये कळविली. यावरून पोलिसांची वाहने कुंभा इथे घेऊन धडकली. एका वाहनाला याची भनक लागताच त्याने तिथून पळ काढला, तर दोन वाहने तिथेच गाडीमध्ये माल भरत होती. पळणाऱ्या वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मारेगाव जवळील मदनापूर येथे पकडले. तर राज्य उत्पादन शुल्क यांनी लावलेले सील तोडून सदर माल गाड्यांमध्ये भरणे सुरू असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. यावेळी 7,45,354 रुपयाची दारू साठ्यासह स्कॉर्पिओ MH 32, C 9099, स्विफ्ट डिझायर MH 29, BC 1616, इंडिगो MH 29, AD 2383 ही तीन वाहने देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 सह कलम 51, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सह कलम 188, 269 सह कलम 135 सह नियम COVID-19 उपाययोजना नियम 2020 नियम 11 अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक मारेगाव जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल इकबाल शेख, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, रवींद्र इसनकर, विजय कुडमेते, कलीम सफी, आशिष टेकाडे, संतोष कालवेकर, अशोक दरेकर, अतुल पायघन, मनोज बोडलवार यांनी ही कारवाई पार पाडली. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मारेगाव पोलिसांच्या सहाय्याने मध्यरात्रीच्या सुमारास निवडक पोलीस घेऊन जी धडक कारवाई केली ती करावी करण्यासाठी यांना माहिती कोणी पुरविली हेही एक कोडेच बनले आहे. आज आतमध्ये कारवाई सुरू असतानाच काळामध्ये रस्त्याकडे बाहेर असलेले नागरिक स्वतःचे तर्कवितर्क काढत कदाचित हा तर नसेल ना असे म्हणून स्वतःचा अंदाज काढताना दिसत होते.